हॅलो डियर स्टुडंट, मी दिगंबर माळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्स्ट्रा स्किल अँड करिअर ऑप्शन्सबद्दल डिस्कस करणार आहोत, पण ते डिस्कस करण्या अगोदर 2 मिनिटं MHT CET साठी देऊया. जे विद्यार्थी मला अगोदरपासून यूट्यूब चॅनलवर फॉलो करत आहेत त्यांना कदाचित हे माहिती असेल की अपकमिंग MHT CET प्रिपरेशन प्रॉपरली करता यावं यासाठी लागणारं सर्व एज्युकेशनल कंटेंट मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट माझ्या चॅनलवरती ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे. पण हे कंटेंट प्रोव्हाइड करत असताना त्या ठिकाणी फक्त एकच थिंग मिसिंग आहे, दॅट इज हाऊ टू सॉल्व MCQ और हाऊ टू प्रॅक्टिस MCQ. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मला कमेंट येत असतात की सर MCQ आम्ही कसे प्रॅक्टिस केले पाहिजे याबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला गाईड करा. सो या सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की लवकरच एका नवीन प्लॅटफॉर्मवर मी तुमचा हा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करणार आहे. तुमच्यापैकी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी त्या प्लॅटफॉर्मचं नाव ऑलरेडी ऐकलेलं असेल, दॅट इज अनअकॅडमी. मी उद्यापासून अनअकॅडमी जॉईन करतो आहे आणि उद्या सकाळी 10 वाजता तुम्ही माझं फर्स्ट सेशन तिथे अटेंड करू शकता. फर्स्ट सेशनमध्ये मी मोस्ट एक्सपेक्टेड MCQ ऑन जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा टॉपिक तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे आणि त्या सेशनमध्ये डिटेल्ड अनालिसिस आपण मोस्ट एक्सपेक्टेड MCQचं त्या ठिकाणी करणार आहोत आणि प्रत्येक MCQ तुम्ही कसा सॉल्व्ह केला पाहिजे यासाठीच्या काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. सो त्या सेशनला अटेंड करण्यासाठीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून माझं ते सेशन फ्री ऑफ कॉस्ट अटेंड करू शकता. अपकमिंग MHT CET जो सिलेबस तुम्हाला बायोलॉजीसाठी असणार आहे त्या सिलेबसमधील प्रत्येक चॅप्टर आणि त्या चॅप्टरमधील मोस्ट एक्सपेक्टेड MCQ मी त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल्ड अनालिसिस करून सॉल्व्ह करून देणार आहे, ज्याचा तुम्हाला अपकमिंग MHT CET 90% जास्त स्कोर मिळवण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता माझं जे अनअकॅडमीवर सेशन असणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते सेशन जॉईन करू शकता. त्यासोबतच माझं अनअकॅडमीचं प्रोफाईल फॉलो करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अपकमिंग व्हिडिओचे रेग्युलर अपडेट्स हे मिळत राहतील. मी ते सेशन कंडक्ट करण्यासाठी फार एक्सायटेड आहे आणि तुम्ही सुद्धा जर एक्सायटेड असाल तर नक्कीच उद्या सकाळी 10 वाजता आपण त्या ठिकाणी भेटूया, म्हणजे मला तुमच्यासोबत MCQ सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉपरली इंटरॅक्ट करता येईल. यानंतर व्हिडिओचा जो आपला सब्जेक्ट आहे त्याबद्दल डिस्कस करूया. आपल्या आजूबाजूला असे खूप सारे विद्यार्थी असतात की ज्यांच्यामध्ये काही ना काहीतरी एक्स्ट्रा स्किल असतं आणि त्यामुळेच ते विद्यार्थी आपल्यापेक्षा थोडेसे स्पेशल असतात. सो हे प्रॉपरली समजून सांगण्यासाठी मी माझ्या कोचिंग क्लासेसच्या 3 विद्यार्थ्यांची उदाहरणं तुम्हाला देणार आहे. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण डिस्कस करणार आहोत रोहित खरोटे या विद्यार्थ्याबद्दल. रोहित खरोटे मागच्या 2 वर्षापासून मला जॉईन आहे आणि खूप इन्क्रेडिबल स्टुडंट आहे आणि फार स्टुडियस सुद्धा आहे. असे फार कमी विद्यार्थी असतात की जे अभ्यासासोबतच त्यांच्या हॉबीजमध्ये सुद्धा तेवढेच निपुण असतात. सो रोहित सुद्धा त्यापैकीच एक आहे. रोहितच्या एक्स्ट्रा स्किलबद्दल मला सगळ्यात अगोदर माझ्या बर्थडेच्या दिवशी कळालं, कारण त्या दिवशी त्याने मला माझ्या व्हॉट्सअप अकाउंटवर एक इमेज शेअर केली आणि ती इमेज मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. ती इमेज अशा प्रकारची होती, तुम्ही बघू शकता त्याने अगदी हुबेहूब माझं प्रोफाईल पिक्चर त्या ठिकाणी ड्रॉ केलेलं होतं आणि त्या दिवशी सगळ्यात अगोदर मला त्याच्या एक्स्ट्रा स्किलबद्दल माहिती मिळाली. सो ते समजून घेण्यासाठी मी त्याच्यासोबत इंटरॅक्ट केलं आणि मग त्याने मला त्याची ड्रॉइंग बुक दाखवली आणि त्या ड्रॉइंग बुकमध्ये त्याने ड्रॉ केलेले सर्वच पेंटिंग्स त्या ठिकाणी अप्रतिम होते. आणि खरंच हा विद्यार्थी त्याच्या ड्रॉइंगबद्दल त्याच्या करिअरबद्दल फार पॅशनेट आहे आणि त्यामुळेच फ्युचरमध्ये तो एक चांगला करिअर ऑप्शन स्वतःसाठी निवडू शकतो याची मला खात्री आहे. त्यासाठी माझ्या त्याला शुभेच्छासुद्धा आहे. आमच्या नाशिकमध्ये दरवर्षी एक खानदेश महोत्सव होत असतो आणि त्या खानदेश महोत्सवामध्ये मकरंद अणासपुरे सर यांनी व्हिजिट दिली होती आणि त्या सरांना गिफ्ट म्हणून रोहितने एक अप्रतिम त्यांचं पेंटिंग त्यांना गिफ्ट केलं होतं, त्याचीसुद्धा इमेज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे. सो यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की रोहित किती इनक्रेडिबल आहे आणि त्याच्यामध्ये असलेलं एक्स्ट्रा स्किल हे खरंच त्याला कुठले तरी एका विशिष्ट लेवलला करिअरमध्ये नक्की घेऊन जाईल. सो रोहितचं अकाउंट तुम्ही फॉलो करावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याच्या इंस्टाग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्याला नक्की फॉलो करा. आता तुम्ही विचार करत असाल की सर या विद्यार्थ्याबद्दल आम्हाला का सांगता आहे, कारण हे जे काही विद्यार्थी असतात ज्यांच्यामध्ये एक्स्ट्रा स्किल असतं तर ह्या विद्यार्थ्यांचं एक्स्ट्रा स्किल अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हावं यासाठी आपण त्यांना एनकरेज त्यासोबतच प्रमोट किंवा त्यांना एक बॅकअप देण्याची फार गरज असते. कारण या विद्यार्थ्यांना त्यांचे पालक म्हणा किंवा आजूबाजूची जी काही सोसायटीमधले मेंबर्स असतात ते नेहमी स्टडीवर लक्ष द्या, हॉबीज, पेंटिंग्स, क्रिकेट खेळून काय तुमचं भलं होणार आहे का, अशा पद्धतीचे टोमणे मारत असतात. पण या विद्यार्थ्यांना जर आपण बॅकअप दिला, यांना जर आपण प्रॉपरली मोटिवेट आणि प्रमोट केलं तर नक्कीच यांच्यामधलं स्किल त्यांना ग्रो करण्यासाठी एक चांगला मोटिवेशनल फोर्स आपण प्रोव्हाइड करू शकतो. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना ही सुद्धा रिक्वेस्ट असेल की तुमच्या आजूबाजूला जे काही तुमचे मित्र मैत्रीण असतील की ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचे एक्स्ट्रा स्किल असतील
त्यांना तुम्ही नक्की बॅकअप करा, त्यांना नक्की प्रमोट करा आणि त्यांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप तुमच्याकडून जाणं खरंच खूप गरजेचं आहे. तुम्हीच विचार करून बघा ना, ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपलं कौतुक करते त्यावेळेस आपल्याला किती सॅटिस्फाईंग फील होतं आणि अजून आपण चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो यासाठीची प्रेरणा मिळत असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचं एक्स्ट्रा स्किल अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर व्हावं यासाठी आपण त्यांना मोटिवेट करणं, त्यांना त्यांचं कौतुक करणं हे आपलं एक कर्तव्य आहे. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण एकमेकांना मोटिवेट करतो तर नक्कीच आयुष्यामध्ये कोणीतरी अशी व्यक्ती आपल्याला नक्की भेटते की जी आपल्याला कधीतरी बॅकअप करत असते किंवा आपल्याला प्रमोट करण्यासाठी हेल्प करते. यानंतर जे सेकंड उदाहरण मी तुम्हाला देणार आहे ते आहे शिवानंद तांबे या विद्यार्थ्याचं. आता शिवानंद हा विद्यार्थी सुद्धा माझ्यासोबत मागच्या 2 वर्षापासून जॉईन आहे, पण क्लासमध्ये शिकवत असताना मला त्याच्याबद्दल फारसं एवढं माहिती नव्हतं. क्लासमधील बरेच विद्यार्थी मला त्याच्याबद्दल सांगायचे की सर शिवानंद फार छान गातो, त्यामुळे मी त्याला बऱ्याच वेळेस रिक्वेस्ट सुद्धा केली की तू क्लासमध्ये एखादं छान गाणं म्हण, पण तो थोडा लाजाळू असल्या कारणाने त्याने कधी ते गाणं गायलं नाही. पण काल अनपेक्षितपणे त्याने मला व्हॉट्सअपवर एक लिंक पाठवली आणि ती लिंक होती त्याच्या फेसबुक लाईव्ह सेशनची. आणि कालच्या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये विठुरायावर एक छान असं गाणं त्याने म्हटलेलं आहे आणि ते रात्री मी थोडं उशिरा ऐकलं, पण ते गाणं ऐकल्यानंतर मला त्या दिवशी मला काल कळालं की खूप छान आवाज आहे या विद्यार्थ्याचा. सो अशा पद्धतीने एक प्रतिभावंत विद्यार्थी आपल्याला आजूबाजूला भेटत असतात आणि त्यांना प्रमोट करणं, त्यांना बॅकअप करणं हे फार गरजेचं असतं. सो शिवानंदच्या फेसबुक लाईव्ह सेशनची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो ते सेशन तुम्ही नक्की अटेंड करा आणि त्या ठिकाणी त्याला लाईक करायला विसरू नका. यानंतर मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे तिसऱ्या विद्यार्थ्याबद्दल. त्याचं नाव आहे ओमकार भागवत आणि या विद्यार्थ्याला सुद्धा ड्रॉईंगचं फार वेड आहे आणि खूप पॅशनेट आहे तो त्याच्या ड्रॉईंगबद्दल. सो या 3 विद्यार्थ्यांकडे जर आपण प्रॉपरली बघितलं तर या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक्स्ट्रा स्किल आहे. तुमच्यापैकी पण खूप सारे विद्यार्थी असे असतील की जे आता हा व्हिडिओ बघताहेत की ज्यांच्यामध्ये काही ना काहीतरी एक्स्ट्रा स्किल असेल, ते एक्स्ट्रा स्किल तुम्ही प्रिझर्व करणं फार गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्हाला ते कसं एक्सप्लोअर करता येईल याचा विचार करायला सुद्धा काहीच हरकत नाही. कारण की विद्यार्थी दररोज मला एक तरी प्रश्न असा विचारत असतात की सर मला असा करिअर ऑप्शन सांगा ना की ज्या ठिकाणी माझं करिअर एकदम सेट होईल. मी अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की करिअर निवडताना तुम्हाला काही बेसिक गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुमचा इंटरेस्ट तुम्ही शोधला पाहिजे. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर मलाच कळत नाही की माझा इंटरेस्ट असलेली फील्ड कुठली आहे. सो ते करण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. सपोज जर एखादा विद्यार्थी आहे आणि त्याला फार्मसीमध्ये त्याचं करिअर करायचं आहे, सो सगळ्यात अगोदर तुम्ही फार्मसी नेमकं काय आहे याबद्दल सर्च करा की फार्मसी प्रोफेशनमध्ये मी एंटर केल्यानंतर, मी त्या कोर्समध्ये ॲडमिट झाल्यानंतर मला काय शिकायला मिळणार आहे, मी त्या ठिकाणी कुठलं नॉलेज गेन करणार आहे, त्या फील्डमध्ये नेमकं दिलेलं काय आहे. आणि जर खरंच मला त्या सर्व गोष्टी आवडत असतील तर माझी ती इंटरेस्ट असलेली फील्ड असेल आणि ती निवडायला काहीच हरकत नाही. कारण की बरेच विद्यार्थी त्यांचा करिअर ऑप्शन फक्त मित्र त्या ठिकाणी जातो आहे, मैत्रीण त्या ठिकाणी जाते आहे म्हणून निवडत असतात. सो ही चूक करू नका. किंवा काही जण असे सुद्धा असतात की त्यांच्या पॅरेंट्सने सांगितलं म्हणून ते करिअर ऑप्शन हा निवडत असतात. सो करिअर निवडत असताना तुम्ही तुमचा इंटरेस्ट सगळ्यात अगोदर शोधणं फार गरजेचं आहे. कारण की हे काही गॅरंटीड नाही आहे की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुठलं ना कुठलं तरी एक्स्ट्रा स्किल हे असायलाच हवं. असे खूप सारे विद्यार्थी असतात की जे अभ्यासामध्ये फार निपुण असतात. सो अशा विद्यार्थ्यांनी त्यांचा इंटरेस्ट, त्यांची हॉबी ही जोपासून तुमचं करिअर निवडणं फार गरजेचं असतं. कारण की कुठल्या तरी एका फील्डला स्कोप आहे म्हणून आपण त्या ठिकाणी जायचं, ते करिअर ऑप्शन म्हणून निवडायचं आणि मग उद्या ते त्या ठिकाणी एज्युकेशन ग्रॅप केल्यानंतर जॉब करत असताना फ्रस्ट्रेट होण्याची वेळ आपल्यावर येते. त्यामुळे जर इंटरेस्ट असलेली फील्ड तुम्ही जर निवडली तर नक्कीच जॉब असेल किंवा बिझनेस असेल, तुम्ही फ्युचरमध्ये जे काही कराल तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी एक पॅशनेट दिवस म्हणून तुम्ही अनुभवू शकता आणि ते पॅशन तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी नक्कीच जोपासू शकता. त्यामुळे कुठलंही करिअर ऑप्शन निवडताना तुमचा इंटरेस्ट अगोदर शोधायला विसरू नका. माझा एक सेंटेन्स सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की मेक युअर इंटरेस्ट ऑर हॉबी ॲज युअर प्रोफेशन. फार गरजेचं आहे की तुम्ही तुमचा इंटरेस्ट आणि हॉबी तुमचं प्रोफेशन म्हणून डेव्हलप केलं पाहिजे, तरच तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं हे ग्रॅप करू शकता. सो आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जे काही एक्स्ट्रा स्किल आहेत किंवा जे काही करिअर ऑप्शन्स आहेत तुम्ही कसे निवडले पाहिजे याबद्दल गाईड केलं. नक्कीच फ्युचर व्हिडिओजमध्ये सुद्धा मी तुम्हाला अशा पद्धतीने स्पेसिफिक करिअर ऑप्शन्स तुम्ही कसे निवडले पाहिजे याबद्दल गाईड करणार आहे. आणि उद्याचं अनअकॅडमीचं 10 वाजताचं सेशन जॉईन करायला विसरू नका. बाय बाय, स्टे होम स्टे सेफ.